दोन वर्षात मुंबईचे रस्ते खड्डे मुक्त करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर कामाला सुरुवातही झाली, पण ही सुरुवात करताना ज्यांना कंत्राट देण्यात आली ते शिंदेंच्या निकटवर्तीय असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता 236 किलोमीटरचे रस्त्याचं काम सुरू आहे, प्रगती पथावर आहे। त्याचं सर्व निविदा आणि सगळ्या वर्क ऑर्डर झालेले आहेत। त्याला खर्च आहे 2200 कोटी रुपये। परंतु यावेळेस मी पुन्हा एकदा सूचना त्यांना दिली की 400 किलोमीटरचे रस्ते देखील आता तुम्ही युद्ध पातळीवर तातडीने घ्या, जेणेकरून वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये पुढचे कम्प्लीट रस्ते होतील। आणि पुढचं जे 423 किलोमीटर जे राहत आहेत ते 423 किलोमीटरच्या निविदा जी आहे, प्रक्रिया जी आहे, तुम्ही मार्चमध्ये करा, जेणेकरून पुढच्या 2 वर्षामध्ये मुंबईत एकही खड्डा राहणार नाही, खड्डे मुक्त मुंबई होईल, अशा प्रकारचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। हे खड्ड्यांचं नक्की घोळ काय आहे? हे नक्की स्वतःचं राज्य स्वराज्य असल्यासारखं एक वेगळा टॅक्स किंवा कंपनी ह्याच कंपनीला द्या, ही डिमांड काय आहे, ही खरी आहे की खोटी आहे? कारण ही मला काही त्यांच्या पण आजूबाजूच्या लोकांकडून ही माहिती आली की त्यांचेच काही ठराविक निकटवर्गीय आहेत जे हे फोन करून सांगतायत की असं असं झालं पाहिजे। हे खरं आहे की खोटं आहे हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे। कारण आज बघा, तुम्ही महाराष्ट्रात एका बाजूला, जसं मी सांगितलं, पर्यावरणाची हानी होते, दुसऱ्या बाजूला विकासाचं एक स्वप्न दाखवलं जात आहे, पण विकास चाललाय की भ्रष्टाचार।